देशामध्ये सध्या भीषण कोरोना स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये जर गंभीर रुग्णांचा जीव वाचवायचा असेल तर त्यासाठी कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक त्या स्वरूपात असणं अत्यंत महत्त्वाचं. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरामध्ये कृत्रिम ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर ऑक्सिजन तुटवड्याचा जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, तो अत्यंत गंभीर बनलेला असताना आता एक प्रश्न साहजिक आहे की हा कृत्रिम ऑक्सिजन कशा पद्धतीनं बनवला जातो, त्याची निर्मिती कशी होते आणि याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर कृत्रिम ऑक्सिजन तयार करण्यासाठीचं जे रॉ मटेरियल आहे ते अर्थात हवा आहे. हवेतून हा जो ऑक्सिजन आहे तो शोषून घेतला जातो, त्यानंतर तो कॉम्प्रेस केला जातो, त्यानंतर त्याच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन वेगवेगळे केले जातात. पुढील प्रक्रिया करून लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर्समध्ये भरला जातो. अशा पद्धतीने या कृत्रिम ऑक्सिजनची निर्मिती होते. नागपुरामध्ये असे ऑक्सिजनचे 2 प्लांट आहेत महाराष्ट्रामध्ये आणि नागपूरमधील या 2 प्रकल्पांद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये दिवसाला साधारणत 150 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. आणि हा जो लिक्विफाईड ऑक्सिजन आहे तो रंगाला फिकट निळ्या रंगाचा असतो आणि अतिशय थंड असतो. आणि या लिक्विफाईड ऑक्सिजनचं जे तापमान असतं ते उणे 183 अंश सेल्सिअस इतकं असतं. हा अतिशय थंड असतो आणि अशा वायूंना क्रायोजेनिक गॅसेस असंही म्हटलं जातं. आणि हे अतिशय थंड असं तापमान जे आहे ऑक्सिजनचं, या कृत्रिम ऑक्सिजनचं, ते तसंच राखणं आवश्यक असतं. साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी ते अत्यंत सोयीचं असतं आणि म्हणूनच हा जो लिक्विफाईड ऑक्सिजन आहे तो त्यानंतर सिलेंडर्समध्ये अशाच पद्धतीनं भरला जातो. कारण भारतामध्ये असे ऑक्सिजन निर्मितीचे तब्बल 500 कारखाने आहेत. मात्र हा जो सगळा ऑक्सिजन आहे निर्माण होणारा तो फक्त वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात नाही. कोरोनाची साथ येण्याच्या आधीच्या काळामध्ये जर पाहिलं तर फक्त वैद्यकीय सेवेसाठी, आरोग्य सेवेसाठी जो वापरला जाणारा ऑक्सिजन होता त्याचं प्रमाण फक्त 15% होतं आणि बाकीचं जे काही ऑक्सिजन जो वापरला जातो निर्माण होणारा तो लोह उद्योग, कार निर्मिती आणि तेल शुद्धीकरण निर्मितीसाठी त्या प्रकल्पांसाठी वापरला जातो. भट्टी चालवण्यासाठी हा जो ऑक्सिजन आहे तो या प्रकल्पांमध्ये वापरला जातो. मात्र कोरोनाची साथ आल्यानंतर आता देशामध्ये निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनपैकी तब्बल 50%हूनही अधिक जो ऑक्सिजन आहे तो आरोग्य विभागासाठी, आरोग्य सेवेसाठी, वैद्यकीय वापरासाठी वापरला जातो. खरं तर लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग बंद होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचा जो पुरवठा होत होता तो थेट फक्त आरोग्य सेवेसाठी, वैद्यकीय वापरासाठीच होत होता. मात्र त्यानंतर हळूहळू शिथिलता आली, हे उद्योग सुरू झाले, ऑक्सिजनची मागणी याही अन्य उद्योगांकडून वाढायला लागली. ज्याचा आपण उल्लेख केला की तेल शुद्धीकरण प्रकल्प, लोह उद्योग आणि कार निर्मिती अशा काही प्रकल्पांसाठी. मात्र तरीही अद्यापही अर्थातच हा जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो सर्वाधिक जो होतो आहे तो वैद्यकीय वापरासाठीच केला जातो आहे. दरम्यान आता देशामध्ये आणि राज्यभरामध्ये जरी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असला आणि याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असली तरी तातडीनं त्याची निर्मिती करणं हे शक्य नाही. आणि याशिवाय या ऑक्सिजनची जी वाहतूक आहे, जी साठवणूक आहे, ती सुद्धा आव्हानात्मक आहे. आणि ती कशी ऑक्सिजनची वाहतूक ही आव्हानात्मक का ठरते. सर्वप्रथम पाहूया की महाराष्ट्राला आता किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तर महाराष्ट्रामध्ये निर्मिती होणारा कृत्रिम ऑक्सिजनचं जर आपण प्रमाण पाहिलं तर ते 1200 मेट्रिक टन इतकं आहे. मात्र जर येती स्थिती पाहिली, देशातली आरोग्य विषयक स्थिती पाहिली, तर निश्चितच येत्या काळामध्ये 1500 ते 1600 मेट्रिक टन ऑक्सिजनची सध्या महाराष्ट्राला आवश्यकता आहे. 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन जो महाराष्ट्रामध्ये निर्माण केला जातो तो औद्योगिक आणि आरोग्यविषयक अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरला जातो. त्याचा वापर दोन्ही कारणांसाठी होतो आहे. मात्र येत्या काळामध्ये फक्त वैद्यकीय वापरासाठी, आरोग्यविषयक वापरासाठी हा जो ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण जे आहे, त्याची आवश्यकता जी आहे, ती तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 1500 ते 1600 मेट्रिक टनपर्यंत असू शकते. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राला ऑक्सिजनचा इतका पुरवठा होणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच सध्या घडीला सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी ऑक्सिजनची आवश्यकता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणूनच राज्य सरकार सध्या केंद्र सरकारकडे याविषयीची जी मागणी आहे ती करत आहे. मात्र निश्चितच महाराष्ट्राची ही ऑक्सिजनची जी मागणी आहे ती पूर्ण करणंही तितकंसं सोपं नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन, लिक्विफाईड ऑक्सिजन जो आहे तो कुठे कुठे निर्माण केला जातो, तर काही मोजकी ठिकाणं आहेत. मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा ठिकाणी या लिक्विफाईड ऑक्सिजनची निर्मिती होते. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो निर्मिती कारखान्यातून टँकरमध्ये भरण्यासाठी तब्बल 2 ते 3 तास लागतात. आणि ही जी प्रक्रिया आहे ती वेळखाऊ आहे आणि तितकीच ती आव्हानात्मकसुद्धा आहे. तर हा एकतर
एक टँकर भरण्यासाठी तब्बल 2.5 ते 3 तास लागतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की हा टँकर भरल्यावर पण तो वेगानं चालवता येत नाही. अशा टँकर्सच्या वाहतुकीवर प्रतितास 40 किलोमीटरची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रात्री अपघातांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे 10 नंतर हे टँकर्स प्रवास करत नाहीत आणि म्हणूनच याची जी वाहतूक आहे ती आव्हानात्मक असल्याचं म्हटलं जातं. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं कृत्रिम ऑक्सिजनची निर्मिती होते आणि त्याची वाहतूक करणं हे किती आव्हानात्मक आहे. आताच्या घडीला राज्याला तब्बल 1500 ते 1600 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे आपण पाहिलं. मात्र ती तो जो पुरवठा आहे तो होणं तितकंसं सोपं नाही आणि त्यामुळेच हे आव्हान आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अगदी आता केंद्र सरकारकडे साकडं घातलं आहे आणि राजेश टोपे यांनी आता केंद्राला सांगितलं आहे की अगदी आम्ही केंद्राच्या पायाही पडायला तयार आहोत, मात्र राज्याला जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो वेळेत आणि आवश्यक त्या प्रमाणामध्ये खरं तर केला जावा. दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयानं आता केंद्र सरकारला चांगलंच फटकारलं आहे. उधारी मागा, चोरी करा किंवा काहीही करा, मात्र राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करा, हे तुमचंच काम आहे. आणि त्यामुळे सर्व राज्यांना आवश्यक तो ऑक्सिजनचा पुरवठा केंद्र सरकारनं तातडीनं करावा असं सांगत, त्याची सोय करावी असं सांगत खरं तर दिल्ली उच्च न्यायालयानं आता मोदी सरकारला फटकारलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्सिजन तुटवड्याचा हा जो मुद्दा आहे तो मोठ्या प्रमाणात चर्चेचा, त्याची चांगलीच आवश्यकता सध्या देशभरातील सर्व राज्यांना आहे. महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील कोविडची स्थिती सध्या गंभीर आहे आणि त्यामुळे हा ऑक्सिजनचा पुरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी ठाकरे सरकार प्रयत्नशील आहे. येत्या काळामध्ये केंद्र सरकार कोणती प्रमुख पावलं उचलत महाराष्ट्राला आवश्यक तो ऑक्सिजन पुरवठा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींकडे, या सगळ्या बातम्यांकडे निश्चित आपलं लक्ष राहणार आहे. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. वेळोवेळी याबाबतच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News. We'll be right back.